तुमच्या सगळ्यांचं अल्ट्रा मराठीवर स्वागत आहे. आजवर आपण बॉलिवूड तसेच मराठी सिनेमांमध्ये अनेक असे सिनेमे पाहिलेले आहेत ज्याच्यावर जे वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारित असतात. असाच एक सिनेमा, वेगळी वाट दाखवणारा सिनेमा आपल्या भेटीस येतो आहे आणि त्याची स्टारकास्ट आज आपल्यासोबत आहे. त्यातले जे वडील आहेत ते शेतकरी आहेत आणि त्यांनी कशाप्रकारे एक वेगळी वाट स्वीकारलेली आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. हा सिनेमा वेगळी वाट, हा सिनेमा मुळात मुलीचा आणि वडिलांचं नातं यावर बोलणारा सिनेमा आहे आणि त्यामध्ये काहीतरी एक ट्विस्ट येतो आणि त्यामुळे मुलगी एक प्रश्न तयार होतो, तर त्या संदर्भातला सगळा संघर्ष या सिनेमामध्ये आहे. सिनेमा तुमचं वडील आणि मुलीचं नातं आहे पण सेटवर तुमचं नातं कसं होतं? फनी होतं खूप, म्हणजे ती खूप दंगा करायची, काही गोष्टी ऐकायची नाही, तर पण ती खूप म्हणजे तिने थिएटर केलेलं आहे, सिनेमा हा तिचा पहिलाच आहे, पण खूप सुंदर काम केलेलं आहे तिने. म्हणजे तिचा वावर कॅमेऱ्यासमोरचा असा होता की जणू काय ती खूप एक्सपिरियन्स आहे तिला, खूप सुंदर काम केलेलं आहे, मस्त. तुमचा सिनेमामधला जो एक्सपिरियन्स होता ॲज अ फार्मर म्हणून, एक शेतकरी म्हणून, तो कसा? बेसिकली मी एक छोट्याशा गावातूनच आलेलो आहे, पुण्यात मी राहतो, पण मला माहिती आहे ते गावातल्या लोकांचं जीवन जगणं काय, तर थोडं सबकॉन्शियसमध्ये होतं की ग्रामीण भागातले लोक असं जगतात, पण हे जे काय नातं आहे मुलीचं आणि वडिलांचं त्यामध्ये खूप काय म्हणूया आपण हृदयस्पर्शी ती एक भावना आहे आणि त्यातून त्याला कसं तरी बाहेर पडायचं आहे. म्हणजे आता हे बोलताना पण मला अक्षरशः अंगावर गाठ येतं, ती खूप संवेदनशील ती भावना आहे आणि त्यातून त्याला बाहेर पडायचं आहे, त्यासाठीचा जो सगळा स्ट्रगल आहे. सिनेमात असे अनेक सीन असतील ज्याच्यामुळे तुम्हाला तिला समजवायचं आहे, जे आम्ही ट्रेलरमध्ये बघितलं, तर तो सीन करताना त्यावेळी काय भावना होती मनात? मला सांगायला आवडेल, माझं अजूनही लग्न नाही झालं, पण लिटरली म्हणजे काम करत असताना फील होताच तसा तो की मुलगी आणि लिटरली एक मुलगी, स्वतःची मुलगी आहे आणि तिच्यासोबत असं काहीतरी असं घडणार आहे की जे बापाला नाही आवडत आहे, म्हणजे ते त्याचं प्रेम आहे तिच्यावर खूप, आणि मग तिथे तो ज्या पद्धतीचा भावनिक झालेला आहे तो खरंच म्हणजे काय म्हणूया आपण ते शब्दात, हां त्याला शब्दात नाही व्यक्त करता येत. वडील अनेकदा प्रॅक्टिकल निर्णय घेतात पण आई खरंच खूप भावनिक असते आणि खास करून मुलीसोबतचं तिचं नातं भावनिक असतं. तुमचं या सिनेमातलं नातं कसं? हो, जसं माझं कॅरेक्टर असं आहे की ती साधी बाई आहे, ती गावात राहणारी बाई आहे, नवऱ्याला सपोर्ट करणारी बाई आहे. खरं तसं बघितलं तर तिचं विश्व तिचं कुटुंब एवढंच आहे, पण जसं आत्ता शरद बोलला आहे की फिल्ममध्ये एक असा ट्विस्ट येतो जिथे कुठेतरी तिला आई बायको या दोघांमध्ये आता ती काय करते, मला वाटतं हे तुम्ही फिल्म बघितल्यानंतरच तुम्ही ठरवावं ती बायको म्हणून करेक्ट आहे का ती आई म्हणून करेक्ट आहे, कारण तिने जी काय एक वेगळी वाट तिच्या मुलीसाठी निवडली आहे ती बरोबर आहे की नाही हे मला वाटतं ऑडियन्सने ठरवावं, पण ती येस ती आई म्हणून ती खरंचच भावनिक आहे आणि तिचं एक छोटंसं विश्व आहे एवढंच. बालकलाकार म्हणून तिचा पहिला सिनेमा, पहिलीच एंट्री आहे, काय म्हणशील एवढे सगळ्या दिग्गजांसोबत तिला काम करायची संधी मिळते? खूप खूप काही शिकायला मिळालं, म्हणजे आधी म्हणजे सिनेमाचा असा अनुभव नव्हता मला, मी थिएटर म्हणजे ड्रामा वगैरे केला होता पण सिनेमा असा कधी केला नव्हता. मग एकदा एक तर म्हणजे पहिल्यांदा कॅमेरासमोर यायचं होतं पण त्याचं काही असं वेगळं हे वाटूच दिलं नाही मला, कारण अच्युत सरांनी पण किंवा बाकी सगळ्यांनी पण इतका असा सपोर्ट केला होता आणि आधीपासून अशी कल्पना देऊन ठेवली काय असतं कसं असतं, म्हणजे ड्रामामध्ये आपण असं फ्रेमच्या बाहेर जातो तसं नाही होऊ द्यायचं, म्हणजे फ्रेममध्ये राहायचं असतं, परत व्हॉल्यूम एक्सप्रेशन सगळं जरा चेंज करायला लागतं, तर ते आधीपासून त्यांनी सांगितलं होतं की कसं करायचं आहे काय करायचं आहे, त्यामुळं एवढं काही असं टेन्शन नाही आलं आणि एवढा दंगा केला सेटवर, त्यांना किती त्रास दिला सगळ्यांना? त्रास असं काही दिला नाही, मी शांत होते तशी, पण तो असं बाकीच्यांना जरा दंगा वाटायचा. ग्रामीण ठिकाणी हा सिनेमा शूट झालेला आहे, तर ग्रामीण भाषा आणि तोच पेहराव वगैरे हे सगळं तुला, म्हणजे आता तू जशी आहेस तशी ती अजिबात सिनेमामध्ये नाही आहेस, मुळात तिकडच्या ज्या ग्रामीण लोक होती त्यांची खूप मदत मिळाली, म्हणजे त्यांना ऑब्झर्व केलं नुसतं, त्यांची भाषा हे नुसतं पाहिलं तरी आपल्याला समजायला की आता असं करायची गरज आहे. एकतर मला ग्रामीण भाग म्हणजे पूर्ण अननोन होता, त्याच्याशी कधी असं संबंध आला नव्हता, पण त्यांचं मग शेवटी त्यांच्याशी बोलून आणि मग एकूण सगळं हे करून जरा समजायला लागले काय करायला पाहिजे अजून.
ह्यात मी ॲड करीन, म्हणजे ह्या आमच्या दोघींचं एक्सपिरियन्स आहे म्हणून सांगते. ॲक्च्युली इंटरप्ट केलं कारण भाषेचा बद्दल जर आपण म्हटलं तर दोघींसाठी नवीनच होती कारण ती विदर्भाची भाषा. तर त्यासाठी मी अच्युत सरांना खरं थँक्स म्हणेन कारण आम्ही दोघींनी त्यांच्याकडे जाऊन आधी रिहर्सल्स केल्या. त्यांनी आम्हाला ती भाषा कशी बोलायची, तो टोन कसा पकडायचा हे खरंच त्यांनी आधी आमच्याकडून करून घेतलं शूटवर जाण्याच्या आधी. सो ती प्रिपेरेशन खरं त्यांच्यापासून सुरू झाली होती. एखादा डायलॉग होऊन जाऊ द्यायचा तिला विचार. गोष्ट ॲड करायची आहे, मुलगी आमची होती पण ती सरांसोबत एवढी म्हणजे हा म्हणजे त्यांचं बॉन्डिंग एवढं जमलं होतं ना मॅडमचं आणि सरांचं, ती तिकडेच पडायची म्हटलं आता ही फिल्ममधून जाते तिकडेच. तर एवढं सरां म्हणजे त्यांचं बॉन्डिंग एक मजा आली म्हणजे दादर सगळ्याच कलाकारांबरोबर, सर तर ऑब्व्हियसली सिनियर, त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं. सो तो एक्सपिरियन्सच आमच्यासाठी खूप वेगळा होता आणि स्पेसिफिकली भाषेबद्दल मला खूप सांगावंच वाटलं कारण अच्युत सरांनी आमच्याकडनं खरंच ते काम करून घेतलं. बा तूच म्हणला होता ना प्रयत्न केला तर काय बी शक्य होते, मग हेही शक्य होईल. सर तुमचं स्वागत आहे अल्ट्रा मराठीवर. खरं तसं म्हणतात शिक्षक हे सुद्धा एक वडीलच असतात कारण का मुलं जेवढा वेळ घरात असतात तेवढाच वेळ शाळेत सुद्धा घालवत असतात. तर तुम्हाला प्रश्न मुळात कसा विचारायचा, शिक्षक म्हणून की वडील म्हणून? खरं तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलेलं आहे आता, कारण मी असंच काहीतरी बोलणार होतो की शिक्षिका असेल किंवा शिक्षक असेल तर ती आई आणि वडिलांसारखीच असते किंवा ती तशीच तशाच पद्धतीचे संस्कार करत असते किंवा संपूर्ण शालेय शिक्षण पूर्ण होईस्तोवर तसंच नातं त्या विद्यार्थ्याचं त्या शिक्षकांबरोबर झालेलं असतं. कारण तू म्हणालीस तसं की जास्तीत जास्त वेळ हा त्यांच्या आयुष्यातला शाळेमध्येच ते त्या शिक्षकांबरोबर घालवत असतात. पण या चित्रपटात खूप वेगळेच भावनिक ट्विस्ट आहेत त्याच्यामधले. माझे आणि माझ्या पत्नीमधल्या रिलेशन किंवा शरद आणि नीता या कुटुंबामधले त्यांचे प्रश्न आणि त्यातनं अनेक वाटा होता होता एक वेगळीच वाट सिनेमाच्या शेवटाला तयार होते किंवा त्या वाटेवरनं सगळ्यांचं आयुष्य पुढं चालायला सुरुवात होते. आणि मला सगळ्यात आवडलं गोष्ट ह्यातली या सबंध सिनेमामध्ये भावनांचा धबधबा कोसळावा असे भावनिक सीन असूनसुद्धा किंवा अशी सिच्युएशन्स असूनसुद्धा खूप सकारात्मक आणि खूप वेगळा विचार करून संपूर्ण चित्रपट दिग्दर्शितही केला गेला आणि काय म्हणतो आपण ज्याला क्राफ्टिंग त्याचं तसं होतं की म्हटलं तर अगदी रुमाल पिळून काढावेत इतकं रडारड दाखवता आली असती. पण ती प्रत्येक वेळेला त्या उंबऱ्यावर थांबत होती ती आणि तिथनं परत येऊन एक विचार देत होती जो की अगदी त्या चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये सुद्धा दिला जातो आणि तो खूप सकारात्मक आहे. विविध होती, काही प्रश्न विचारायची किंवा काही गंमत चाललेली असते म्हणजे त्या मजा अशा असतात की तो त्या त्या वेळेचा अनुभव असतो. खरं सांगायचं तर म्हणजे असं काही एखादा प्रसंग किंवा इन्सिडन्स आपल्याला आठवून सांगता येत नाही, खूपच काहीतरी तो एक तर तो भयंकर असेल तेव्हा खूप संकटप्रद असेल तेव्हा असाच तो लक्ष आनंदाचं एक दुर्दैवाने असं होतं ना की आनंदाचे प्रसंग लक्षात राहत नाहीत. खरं सांगायचं तर म्हणजे याचा अर्थ ते लक्षात नाही, त्याचा अर्थ ते टोटल शेड्यूल खूप आनंदात गेलेले होतं असं मला म्हणायला हरकत. या सिनेमाच्या अनुषंगाला अजून एक प्रश्न विचारायचा वाटतो की ज्या दाम्पत्याला मुलं होत नाही तर अशा वेळी एक लिगली प्रोसिजर असते मुलं अडॉप्ट करायची, ती न पत्करता तुम्ही ही वेगळी वाट का निवडता? मला असं वाटतं की तो संपूर्ण सिनेमा पाहिल्यानंतर त्याचं उत्तर लोकांना त्यांचं त्यांना ठरवता येईल. एका वाक्यात मी या प्रश्नाचं उत्तर दिलं तर गंमतच जाणार आहे. तो सगळा सिनेमा बघितल्यानंतर त्याची सगळी पार्श्वभूमी कळल्यानंतर ते उत्तर किंवा हे असं सोल्युशन का निवडलं गेलेलं आहे किंवा हे असं का घडतं तर ती सगळी प्रसंगांची साखळी असते ना सिनेमात. एखादी गोष्ट का घडते याच्यामागे 10 घटना घडलेल्या असतात तर त्या सगळ्या जेव्हा प्रेक्षक बघतील त्यावेळेला आपोआप त्या सिनेमाचं कम्प्लीट लॉजिक आणि त्या विचारांचं लॉजिक कळेल. हा सिनेमा अर्थातच ग्रामीण ठिकाणी शूट झालेला आहे पण नेमका कुठे याचं शूटिंग पार पडलं? याचं शूटिंग पांढरकवडा नावाच्या विदर्भातल्या प्रचंड रणरणत्या उन्हामध्ये पार पडलं. 45 डिग्रीमध्ये आम्ही काम केलेलं आहे. मी खूप सगळ्यांनी माझ्या मते अच्युत सरांचा हा पहिला चित्रपटाच्या दिग्दर्शनाचा प्रयत्न तसंच जयश्री मॅडमचा हा निर्मिती म्हणून सुद्धा पहिल्या चित्रपटाचा हा हे होता. त्यामुळे हे सिनेमा एक व्यवसाय म्हणून हे प्रॉडक्ट येतं आहे हा फील न राहता आमच्या डिरेक्टरच्या असिस्टंट्सपासून ते आमच्याशी संपर्क साधलेले गेलेले किंवा कास्टिंग केलेले मग तो दिनेश असेल हे असेल शरद असेल हे ना एका व्यवसाय म्हणून वेगळे असतो पण ज्यावेळेला अशा टाईपचं एक प्रॉडक्ट असतं त्यावेळेला आम्ही एका वेगळ्या झोनमध्ये काम करतो.
मग त्या 45 डिग्री टेम्परेचरमधल्या रणरणत्या उन्हाचा त्रास होत नसतो, पण तो शरीरावर दिसत असतो. इथपर्यंत सगळं पांढरं आणि ह्याच्यापुढचं काळं झालेलं आम्ही 2 दिवसात बघितलेलं आहे. आणि मग गाडी कायम ऑन ठेवून, ए सी ऑन ठेवून, त्याचीच व्हॅनिटी आणि ए सी व्हॅनिटी, मग त्यातल्या त्यात आराम. आणि म्हणजे मी हे विचार करत असतो की माणसं इथं जगत कशी असतील, त्या गावामधली कशा पद्धतीने हे राहत असतील, की आम्ही व्हॅनिटीपासून आतल्या खोलीमध्ये जाईस्तोवरही अक्षरशः भाजून निघाल्यासारखे निघत होतो, अशा पद्धतीने तिथं टेम्परेचर होतं. त्याची सवय झालेली जरी असली तरी ती किती भयंकर आहे. आणि सिनेमा एकदम वेगळा होता, म्हणजे सिनेमा त्या रणरणत्या उन्हाशी काही संबंध नसलेला होता, पण जेव्हा चित्रपट मी स्वतः पाहिला त्यावेळेला ती सगळी लोकेशन इतकी नैसर्गिक आणि इतकी सुंदर दिसलेली आहेत, सो तिथं काम केल्याचं सुद्धा चीज झालं असं मला वाटतं. आपण दिग्दर्शन ठेवूया. तुमचा पहिलाच सिनेमा आहे, तर तुम्ही या सिनेमासाठी एखादा एंटरटेनिंग कॉमेडी असा सिनेमा न निवडतो ही वेगळी वाट का स्वीकारली? 2-3 कारणं आहेत त्याला. सगळ्यात पहिले मी स्वतः खेड्यापाड्यातून आलेलो आहे, मी अतिशय म्हणजे गरिबीत वाढलेलो आहे आणि शेता म्हणजे एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि बऱ्याचशा गोष्टी घडल्या माझ्या आयुष्यात ज्या की चार चौघांच्या आयुष्यात घडत नाही कधीच. आणि मला नेहमीच त्या गोष्टी सारख्या माझ्या म्हणजे हे करत राहायच्या, म्हणजे काय डोक्यात ह्या सारख्या हे करत राहायच्या, आवर्तन करत राहायच्या आणि वाटायच्या लिहावं कुठेतरी. काही लोकांना सांगून बघितलं, ते प्रचंड आवडलं त्यांना. मग विचार केला लिहून बघूया, लिहिलं, आवडलं आणि मग तो पिक्चर बनला. पण ते पिक्चर बनणं खरोखर यांनी जसं सांगितलं सगळ्यांनी अतिशय कठीण प्रोसेस होती, बिकॉज ऑफ स्पेशली त्या रणरणत्या उन्हामुळे. आणि तरीही त्या तशा परिस्थितीमध्ये सगळ्यांनी खूप छान मला सहकार्य दिलं, आमच्या प्रोड्युसरनी पण खूप छान सहकार्य दिलं आणि म्हणूनच ती अशी टोटली डीप म्हणजे वेगळी फिल्म बनली आहे. नक्की बघा वेगळी वाट.